नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी अंतर्गत तीनशे उमेदवारांना मोफत यू पी एस सीचं दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षण तसेच त्यांचा एज्युकेशन खर्च या याकरता जी शिष्यवृत्ती देण्यात ये देण्यात येते जे प्रशिक्षण देण्यात येते तर यासाठी जी सामायिक सीई टी परीक्षा घेण्यात येते तर ही परीक्षा घेण्यात येण्यासाठी म्हणजे जी सी ई टी परीक्षा घेण्यात येणार आहे तर या सी ई टी परीक्षेकरता ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे तर यासंदर्भातली ही नोटीस नुकतीच प्रसिद्ध झालेली पाहू शकता तर यामध्ये दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत देशांतर्गत म्हणजे दिल्ली येथे नामांकित प्रशिक्षण संस्थामध्ये यू पी एस सीचं मोफत कोचिंग मिळवण्याकरता म्हणजेच लाभ मिळवण्याकरता स्कॉलरशिप मिळवण्याकरता त्यानंतर भत्ता मिळवण्याकरता तीनशे उमेदवार जे निवडले जातात तर यांच्यामध्ये प्रवेश होण्यासाठी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत जी ई टी घेण्यात येणार आहे तर सीई टीकरता नोंदणी प्रक्रिया खुली करून देण्यात आली आहे तर अशा प्रकारे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी येथे तिला लिंकवरती क्लिक करून सरच्या सीई टी करता अर्ज भरायचा आहे तर अर्ज भरण्याचा कालावधी दिनांक चौदा जुलैपासून ते चौदा ऑगस्टपर्यंत देण्यात आला आहे तर चला तर सरचा अर्ज कसा करायचा यासंदर्भात सविस्तर माहिती घेऊया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही या पेजवरती यायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरी सेवा पू परीक्षा दोन हजार चोवीससाठी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे ई टी नोंदणी करता अशा प्रकारचा अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल तर लक्षात घ्या अनुसूचित मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता सरची भरती प्रक्रिया असणार आहे तर ॲप्लिकेशन फॉर्म फॉर एंट्रन्स एक्झाम तर या ऐकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठीचं पेज तुमच्यासमोर ओपन होईल तर लक्षात घ्या तुम्ही नव्याने नोंदणी करत असल्याने येथे ॲप्लिकेशन फॉर्म या ऐकाउंटवरती तुम्हाला आहे ॲप्लिकेशन फॉर्म या ऐकाउंवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठीचं पेज तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर प्रकारे संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे आणि नेक्स्ट ऐकाउंटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे होईल तर ओपन होण्या पेजमध्ये सर्वप्रथम उमेदवाराचं दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर जसं नाव आहे ते कॅपिटल लेटरमध्ये न चुकता टाईप करायचं आहे त्यानंतर उमेदवाराचं विद्याचं पहिलं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि आड नाव आणि त्यानंतर आईचं नाव त्यानंतर ॲड्रेस ॲड्रेस लाईन वन ॲड्रेस लाईन टू यामध्ये मुक्काम पोस्ट किंवा विंग असेल त्याचबरोबर रूम असेल तर अशी संपूर्ण ॲड्रेस त्यानंतर तालुका सहित इथे टाईप करायचा आहे आणि त्यांचा सिटी येथे तुम्हा तुमच्या जवळपास कुठली सिटी आहे ते टाकायचं आहे त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे तसेच डिस्ट्रिक्ट या कॉलममध्ये तुमचा जिल्हा टाईप करा त्यांचं स्टेट इथे सिलेक्ट आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला महाराष्ट्र स्टेट किंवा तुमचं स्टेट निवडायचं आहे त्यानंतर तुमचं चालू असणारा मोबाईल नंबर व्हॉट्सॲप नंबर ईमेल आय डी अशी संपूर्ण माहिती टाकायची आहे जेंडर या पॉप पिंडोवर क्लिक करून तुमचा जेंडर निवडायचा आहे त्याचबरोबर नंतर तुम्ही दिव्यांग आहात का असेल तर येस अन्यथा नो या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे तुम्ही अनाथ या प्रवर्गामध्ये आहात का असेल तर येस म्हणा नो म्हणून पुढे जायचं आहे जर असाल तर संपूर्ण डिटेल तुम्हाला सोबत जोडावे लागणार आहे त्यानंतर कॅटेगरीमध्ये तुम्ही सिलेक्ट अयकाउंटवरती क्लिक करून तुमची कॅटेगरी कुठली आहे तर यामधून तुमची कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे त्याचबरोबर पुढे तुमची जन्मतारीख शाळेच्या दाखल्यावरती हो आहे ती येथे न चुकता टाईप करायची आहे आणि त्यानंतर पुढे तुमचं वय आपोआप आल्याचं पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का डोमिसिल ऑफ महाराष्ट्रा तर या ऐकॉनवरती यस म्हणायचं आहे त्यानंतर तुमच्या ऑप्शनल सब्जेक्ट मेन्स एक्झाममध्ये ऑप्शनल सब्जेक्ट कुठला आहे तो येणाऱ्या यादीमधून तुम्हाला निवडायचा आहे आणि त्यानंतर एक्झाम सेंटर जे सीई टी होणार आहे त्या परीक्षेकरता जे एक्झाम सेंटर आहे दिलेल्या यादीमधून निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरचे रहिवासी आहात का असेल तर येस अन्यथा नो या आयकॉनवर क्लिक करायचं आहे फॅमिली इन्कम या आयकॉनवरती क्लिक करून तुमच्या फॅमिलीचे इन्कम किती आहे ते निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही मायनॉरिटीमध्ये बिलॉंग करता का किंवा असेल तर यस म्हणा किंवा येणाऱ्या पॉप विंडोमधून माहिती निवडा आणि त्या नोए आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही यापूर्वी कुठली दे या इन्स्टिट्यूटमधून अंतर्गत कुठल्या योजनेचा लाभ घेतला आहे का असाल तर यस आणि नोवे आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करून अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते निवडायचं आहे आणि पासिंग इयर टाईप करा युनिव्हर्सिटीचं नाव पुढे चुकता टाईप करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे फोटो आणि सही तुम्हाला न चुकता अपलोड करायचं आहे फोटो आणि सही अपलोड करून झाल्यानंतर इथे पासवर्ड एंटर करायचा आहे आणि त्यानंतर पासवर्ड आणि री पासवर्ड या ठिकाणी पुन्हा दोनदा पासवर्ड टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती वाचून सबमिट या आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या ॲकाउंटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲप्लिकेशन ऑर्डर त्यानंतर टी आय डी त्यानंतर अमाऊंट आणि ऑनलाईन पेमेंट भरण्यासाठीचा पेज तुमच्यासमोर ओपन होईल तरी येथे तुम्ही ऑनलाईन पेमेंट या ॲकाउंटवरती क्लिक करायचं आहे ऑनलाईन पेमेंट या ॲकाउंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय त्यानंतर नेट बँकिंग याच्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता मग अशा प्रकारे हिमत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म शिष्यवृत्ती योजना यासंदर्भात नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा